नमस्कार। महाराष्ट्राच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या वारीला बंदी घातली आहे। कोरोनाचा प्रसार होईल या भयानं पायी दिंडी बंद केली आहे आणि वाहनाच्या माध्यमातून मानाच्या दिंड्या 50 माणसांच्यासह पंढरपुरात पोहोचाव्या असा नियम काढला। एक वारकरी बंडादात्या कराडकर पायी वारीचा आग्रह धरून पायी वारीसाठी निघाले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। नुसती अटक केली नाही तर एका गोपालन संस्थेत त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं। एका हरिभक्तीपरायण माणसाला पोलिसांच्या वेड्यामध्ये पांडुरंगाच्या भेटीला जाता येऊ नये म्हणून स्थानबद्ध करण्यात आलं, पहारा देण्यात आला। आता बंडातात्या त्या गोपालन संस्थेत स्वतःचा स्वयंपाक स्वतः करत निवांतपणे राहतायत, पोलिसांच्या अटकेत आहेत। बंडातात्या कराडकरांना केलेली अटक ही नियमानुसार आहे असं राज्य सरकार सांगतं। बंडातात्या पांडुरंगाच्या भेटीला जाऊ नयेत म्हणून त्यांना अटक होते। चला, सरकारचा नियम, सरकारचा कायदा आणि माणसांची सुरक्षितता म्हणून हे अल्पकाळासाठी गृहीत धरलं। आता मी तुम्हाला काही चमत्कारिक गोष्टी दाखवणार आहे। काय आहे बघा। हा छोटासा व्हिडिओ बघितल्यावर आपल्या मनात प्रश्न पडेल की मी हे का दाखवतोय, कशासाठी दाखवतोय। हा व्हिडिओ महत्त्वाचा यासाठी आहे की हा कार्यक्रम औरंगाबादच्या एका फार्म हाऊसवर आयोजित केलेला होता आणि हा 2 दिवसापूर्वी घडलेला कवाल्यांचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हजर होते। खोटं वाटतंय बघा, इम्तियाज जलील त्या कार्यक्रमात हजर होते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। वर्तुळात असलेले इम्तियाज जलील तुमच्या लक्षात येतील आणि ते या कार्यक्रमाचा आनंद घेत होते। या कार्यक्रमात वेगवेगळ्या कवाल्या आणि गाणे गायले गेली। या कार्यक्रमात लोक बेधुंद होऊन नाचत होते, अगदी व्यासपीठावर नाचत होते, व्यासपीठाच्या मागच्या बाजूला नाचत होते। माझं म्हणणं खोटं वाटतंय बघा परत हा व्हिडिओ। गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल, गलती कर बैठा तू बोल कफारा क्या होगा मेरे दिल की, दिल से तौबा, दिल से तौबा मेरे दिल की, मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा मेरे दिल की, दिल की तौबा है दिल सब प्यार तौबा ना होगा। व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर लोकांच्या मागे नाचणाऱ्यांची ही गर्दी आणि त्या गर्दीकडं कुतूहलानं बघणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, या सगळ्यांचा हा कार्यक्रम बघताना तुमच्या लक्षात एक गोष्ट अजून एक आली असेल किंवा नसेल, असेल तर उत्तम, नसेल तर ती लक्षात आणून देणं माझं कर्तव्य आहे। एकाही शांतीदूतानं मास्क घातलेला नाही।
कव्वाल्यांचा कार्यक्रम, व्यासपीठावरती नाचणं, खाली नाचणं, प्रचंड गर्दी, कोरोनाच्या गर्दीचे सगळे नियम धाब्यावर बसवलेत. औरंगाबादचे खासदार स्वतः या गर्दीत मशगूल आहेत, कौतुकानं लोकांचे नाच बघतायत, गाणी ऐकतायत. हे सगळं घडतंय आणि औरंगाबादच्या पोलिसांना याची गंधवार्ता देखील नाही. एक वारकरी एक बंडातात्या आपल्या 10-5 लोकांना सोबत घेऊन पांडुरंगाच्या भेटीला निघालेत तेव्हा त्यांना अटक केली जाते आणि एक खासदार आपल्या शेकडो समर्थकांना घेऊन कव्वाल्याच्या कार्यक्रमात कोरोनाचे सगळे नियम तोडून बेधुंदपणे नाचतो, त्याच्यावर कोणती कारवाई केली? औरंगाबादच्या पोलिसांनी कारवाई केली नाही, आयुक्तांनी कारवाई केली नाही की हे व्हिडिओ बाहेर पडल्यावर कोणालाही याची दखल घ्यावी वाटली नाही. मग सगळी निर्बंध, सगळी बंधनं ही नेहमी बंधनं पाळणाऱ्या माणसांवरतीच टाकायची आहेत का? बंडातात्या किती लोकांना घेऊन पंढरपूरला गेले असते? समजा गेलेच असते तर त्यांना प्रतिकात्मकरित्या पायी वारी करायची होती म्हणून ते आपल्या 1000 समर्थकांना घेऊन तर जात नव्हते. निवडक समर्थकांच्या सह पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या बंडातात्यांना पोलिसांनी आपल्या गाडीत बंद करावं, स्थानबद्ध करावं. इतके अपराधी बंडातात्या आहेत का? पण इकडं मात्र औरंगाबादचे खासदार आपल्या समर्थकांसह धुडगूस घालतात, हैदोस घालतात, तरीही त्यांच्याविषयी कोणतीही कृती करण्याचं धाडस सरकारमध्ये नाही आहे. मग हे सरकार विशिष्ट पक्षाला, विशिष्ट धर्माला घाबरतं, तुष्टीकरण करतं, काय करतं? मग हिंदू धर्माला किंवा वारकरी संप्रदायाला जितकं म्हणून दाबता येईल तितकं दाबायचं आणि बाकीच्या ठिकाणी मात्र हे असंच चालू द्यायचं. यावर तुमचं मत काय ते नक्की कळलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत तर कळवाच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबा, म्हणजे अनालायझरचे सगळे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार.